आधीच कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे आणि यातच भर म्हणून परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी राजा बैचेन झाला आहे। हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिसकावून घेतला आहे। अनेक अडचणी पार करीत माळशिरस तालुक्यातील विजयवाडी या गावातील चंद्रकांत चव्हाण या शेतकऱ्याने केळीची व चिकूच्या बागा लावल्या होत्या। सावकाराकडून कर्ज काढून या बघा कशा तरी जागवेल तरी होत्या, मात्र या पावसाने सर्व काही वाहून नेले। विशेष करून एवढं नुकसान होऊन सुद्धा अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत भेटली नाही, त्यामुळे हा शेतकरी जिवंतपणीच मरण यातना सोसत आहेत। आमचे विशेष प्रतिनिधी अनिल साळवे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्या आपल्या समोर। चंद्रकांत चव्हाण हे शेतकरी आहेत, तर त्यांची चक्कू आणि केळी अशी बाग आहे, तर या पडतीच्या पावसामुळे त्यांच्या चक्कू या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे। काही महसूल विभागाकडे व शासन किंवा प्रशासनाकडे आर्थिक मदत मिळावी असं त्यांची मागणी आहे, तर ते काही सांगणार आहे। माझे गेल्या 5-6 वर्षापूर्वी मी चक्कूची बाग लावलेली आहे, आंतरपीक म्हणून केळी घेतलेली आहे, परंतु केळीला सध्या दर नाही, 2 रुपये 1.5 रुपये अशा पद्धतीने केळी जात आहे। दुसरे तसेच अतिवृष्टीमुळे चक्कू या पिकाचे फळं ऑटोमॅटिक गळत आहेत, साधारण 25-40-50% नुकसान झालेलं आहे चक्कूचं। चालू फळ ही पूर्ण गळत आहे, रोज एक पोत गळलेली चक्कू निघतात आहे, परंतु ते नाशक्या पद्धतीनं किडकं मुंग्याने खाल्लेलं चिडा मुंग्याने खाल्लेलं असल्यामुळे त्याचं काय उत्पादन होत नाही। तरी शासनानं माझा गंभीरपणे विचार करून मला आर्थिक मदतीचं सहाय्य करावं ही नम्र विनंती। तरी तुमच्या पिकाचा पंचनामा वगैरे व्हावा अशी तुमची मागणी? अद्यापर्यंत तशा गोष्टीचा कुठलाही महसूल खातं किंवा इतर खात्यामार्फत कुठलाही हे पंचनामा वगैरे झालेला नाही, पाहणी झालेली नाही।